नमस्ते किसान, नमस्ते भारत, ओम नमः शिवाय। मैं किरण किसान, किसान पाठशाला के साथ, और मैं हूँ आज महाराष्ट्र टूर पर और विजिट करने जा रहा हूँ। अपना बी किसान का प्लॉट है यहाँ पर, आप देख सकते हैं पूरी तरह से फॉलो किया हुआ ये प्लॉट है। बाहर से चारों ओर नेपियर लगा हुआ है। चलो एंट्री करते हैं और आपको दिखाते हैं अंदर की कंडीशन। बोलो। नमस्ते मिलिंद जी। नमस्ते सर। कुठे आहेत आपण? आपण वडगाव, आडगाव, आडगाव रांजे तालुका, वसमंत। तुमचं नाव? जिल्हा हिंगोली येथून। गजानन शंकर स्वामी, गाव आडगाव, आडगाव रणजीभोवा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र। बर, किती लागवड आहे? ती 1700 झाली। 1700 कधीची? 25 ऑगस्ट। 25 ऑगस्ट। काय अंतर घेतलं तुम्ही? 5x7। 5x7 झिकझॅक पद्धतीने? बर बर। काय कंडिशन आता? सगळे निस्वळ झाले? पूर्ण पूर्ण झाली। आता 50 एक झाड राहिले। लागवड लागवड कधी केली? लागवड 25 ऑगस्ट। 25 ऑगस्ट। 25 ऑगस्ट भरपूर होते त्या मानाने, भरपूर निस्वळ पण मस्त झालेले। 25 ऑगस्टच्या हिशोबाने इकडे चांगली मालाची क्वालिटी पण चांगली, क्वालिटी शायनिंग शायनिंग, लेंथ पण चांगली, वादा वादा पण चांगला आहे। हा पहिला बंश का तुमचा? ओके, लेंग पण एक नंबर आहे। संख्या मोजा बरं केळीची। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14, 26, 27 हा पण हे पहिला आहे म्हणून। हा तो घ्या। 32 वर येतात। हा हा हा, पहिला बंश यांचा। नमस्कार। याला किती आहे? याला पण आहे तेवढे। किती किती ठेवलं तुम्ही? पण जी बुंदा आहे ती तसं सांगितलं, जसं बुंदा आहे ज्या बुंद्याच्या साईजनुसार चारने भाग देऊ। चारने भाग देऊ। बरोबर। तरी कधीपासून करता तुम्ही केळी लागवड? फर्स्ट वर्ष। फर्स्ट टाइम आहे? पहिल्या वर्षी एवढी मेहनत घेऊन एवढा जुने यशस्वी बाग करणं म्हटलं म्हणजे खूप मेहनत घेतली। तुम्ही लावता आधी? आणि आम्ही लावतो, करत नाही तसं लावतो आम्ही, पण आम्ही एवढं नाही करत। हा बाग कसा वाटला तुम्हाला? जबरदस्त। पहिल्या पण आपण बोललो थोडी, कसं आता तुम्ही जेवढं करत असाल त्याच्यापेक्षा थोडी मेहनत जास्त आहे। नाही नाही जास्त नाही, मेहनत आहे आणि प्रॉपर केलेलं आहे। जे पाहिजे ना केळीला, जे पाहिजे त्या पद्धतीने, त्या पद्धतीने केलेलं आहे। त्यामुळे आम्ही आधीच म्हणत रेकॉर्ड ब्रेक राहणार केळी। ते कसं होतं, ज्या वेळेला जे पाहिजे ते दिल्या जातं आणि तुमचं मी मार्गदर्शन सर फोन ना सर आपलं हे प्लस आहे ना आपलं रेगुलर जे नाही रो प्रॉपर गाईडलाईन आणि शेतकऱ्याची मेहनत तिघांचं जर कॉम्बिनेशन चांगलं असलं ना तर हा रिझल्ट येतो। पण सर काय काय झाड लहान झाली? काय रोज बरोबर देईल? काय कुठलं काय काय 24 चे 27 चे म्हणजे साईज बुंदी साईज ना? आम्हाला त्याला फॉस्फरस वगैरे कमी पडलं असेल आपटे कमी झाला असेल ना तिथे जागेत मातीत फरक राहतो आपटे कमी होतो किंवा दाखव तुम्हाला लहान झाड। चार यांनी बंच मॅनेजमेंट केलेला आहे ते हे हँड्स तोडलेले आहे त्यांनी। जेवढा आपलं हे खोड आहे
त्या खोडाला जे खोडाचं बंद्याचं जो अंतर हे साईज घेतलेली आहे मेजरमेंट करून त्याला चारणी भागून जेवढे संख्या येईल तेवढे पंजे ठेवलेले आहेत त्याला आणि याच्यावर यांनी व्हीएन स्प्रे पण घेतलेला आहे त्याच्यामुळे याची क्वालिटी चांगली आलेली आहे. किती वेळा गेला याच्यावर स्प्रे? किती वेळा? चार वेळा ना? पाच वेळा. तीन वेळा सांगितलं होतं तुम्हाला. तीन वेळा घेतला तरी पण अजून एक वेळा गेला. तीन वेळा बंच कवर नव्हती म्हणून चालेल ना. चालेल तसं दोन दोन तीन वेळा भरपूर आहे कारण पहिल्यांदा जेवढेच कमळ आणि हे कलर कोड पण केलेले त्यांनी आणि हे याच्यावेळेस कलर कोड केलेले आहेत ना. हा कलर कोड मागे टॅगिंग पण केलेला आहे प्रत्येक वेळा ज्यावेळेस हे केलेलं आहे बंच मॅनेजमेंट त्यावेळेस कलर कोड मध्ये टॅगिंग केलेलं आहे म्हणजे आप त्यांना ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस समजतं की नेमके आपले आजच्या तारखेत किती झाडं कटणार आहेत. कटणार आहेत बरोबर कलर कोडमुळे म्हणजे व्यापारी त्याच्या मनाने कुठलंही झाड कापून नेऊ शकत नाही. तो आपण शेतकरी जे सांगेल की या कलरच्या धाग्यावाले बंच न्यायचे आणि एवढेच न्यायचे तर तो तेवढेच नेईल तेवढेच नाही आणि त्याच्यामुळे वजनात 100% वजनाचा फायदा होतो. आता मधी जर कापलं कुठलंही झाड 8-10 दिवस आधी जर कापलं पक्वतेच्या पूर्ण 90 दिवस व्हायच्या तर त्याच्या वजनात सरासरी 2-3 किलोचा फरक पडतो. मागच्या 10 दिवसात पूर्ण 1 किलो झाले तर जर 80 दिवसात कापलं ते झाड आणि तेच झाड 90 दिवसांनी जर कापलं तर 2-3 किलोचा फरक पडतो झाडाच्या वजनात त्याला पूर्ण साईज मध्ये येऊ दिलं तर मागच्या 90 दिवस घेतील का ते झाड? हा 90 दिवस घेत ज्या वेळेस आपण याचे हे केळफूल मोडल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहे ना 90 दिवस घेतात. थंडी जर असेल तर 15-20 दिवस जास्त घेत. उन्हाळ्यात 90 दिवस ठेवलेला आहे ना तुम्ही पील? तसं आता अंतराचा ग्राफ चांगला आहे तर पील याच्यात 6व्या महिन्यात ठेवलं असलं तर तरी चालतं. ग्राफ 5x7 असल्याच्याने कमी ग्राफ असला तर थोडं 70-80% हार्वेस्टिंग झाल्यानंतर ठेवलाच चालतं. पण आता याचा ग्राफ चांगला आहे तर याने ठेवायला पाहिजे होतं पण आता नाही ठेवलं. मी तिला सांगितलं आता पण ठेवलं तरी चालतं. आता पण ठेवा काही हरकत नाही. उत्तर दिशेकडे कापलेलं नाही ठेवायचं. आता हे पिल्ल तुम्ही नवीन आलेलं जे आलेलं ठेवायचं पण आता हे तुम्ही ठेवाल ना. आता हे जवळ येईल तुम्हाला या साईडचे ठेवा सगळे एकच साईड येतील ते हे आलं आता तर याचं हे खऱ्या देवा हे ठेवायला पाहिजे म्हणजे एकच साईड लहान आहे का बघ त्याचं ते छोटा आहे एकदम हे वाला एकदम छोटा आहे छोटं ठेवायचं. नाही नाही आता ठेवायची एकच सगळ्या झाडाला तेवढ्या साईजचे नाही घेणार तर लहान मोठे तिला याला हे आहे आणि बाकी पण मेहनत भरपूर घेतलेली आहे. कचरा मल्चिंग पण आहे. कचरा मल्चिंग पूर्ण फॉलो केलेलं आहे 100% फॉलो केलेलं आहे. कचरा मल्चिंगच्या खालची जमीन पण चांगली आहे भरपूर. हे पसर झाड लहान 70-30-100% चोवीस टाकून जायचं. सर मला असं वाटतं की थोडा हे झालेला आहे. हे थोडस लहान झाड आहे लेट झालं असेल ना ते लेट पण आहे मागून लावलं असतं ते. बाकी तर एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे तुमचा. एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे सगळे बंच साईज वगैरे पूर्ण 25 पुढे जाईल सर. हा 25+ येईल. 25+ येते. 25+ येईल आरामात. आरामात येणार 25+. किसान मित्रो ये महाराष्ट्र का हिंगोली जिला और यहाँ पर था ये अपना बी किसान का प्लॉट 5x7 जिगजग और 70-30 पूरा फॉलो किया हुआ है यहाँ पर और आप इसका रिजल्ट देखते रहोगे. काफी शानदार मेहनत की है किसान भाई ने पूरा फॉलो किया है. थोड़ी झाड़ पड़ी पण सर वाऱ्यामुळे हवा आता खूप होती यावर्षी. वादा किती असेल का अंदाजा? त्याचा 8-9 इंचचा प्लस आहे. 9 इंच आणखीन महिला खाली याच्या पूर्ण जे धारी आहेत ना शिरा मोड शिरा पूर्ण गोल झाला. आता तुम्ही हे टॅगिंग केलं त्यावेळेस तारीख लिहून ठेवलेली त्याच्या ज्या दिवशी हे तुम्ही केळफुल म्हणून याला हे लावलं शेणाची पोटली त्या दिवशी ही तारीख तिथून 90 दिवसांनी कापायला ना. शिरा मोल्डे की 90 दिवस होतात ते गोल झाली काम झालं. मग आता 10 आणि ते प्लस काय असते सर?
हे प्लस मध्ये आता नाही नाही हे आहेत हे साधं जी9 रोप सहा सायकलच जी हे आहे सहा सायकलचं आणि जी9 प्लस जे येतं ते चार सायकलचं येतं आणि बाकी जनरल सगळ्या कंपनीचे जनरली 8 सायकलचे रोप येतात म्हणजे त्याचं सायकलचं असं राहतं की आता एक कंद काढला आपण त्या कंदातला एक टिश्यू टाकला का तो ट्यूब मध्ये टाकला का 28 दिवस ट्यूब मध्ये राहते ते पेशी आणि त्याचं झाड तयार होतं 28 दिवसांनी ते काढल्यानंतर परत त्याचे तीन पार्ट करतात तीन वेगवेगळ्या ट्यूब मध्ये टाकतात परत लॅब मध्ये 28 दिवसासाठी ठेवायचं हे झालं त्याचं एक सायकल असं परत ते तीन काढले का त्या तीनचे आणखी 9 होतात ते झालं तिसरं सायकल असे जे याचे फक्त आपले 6 सायकल होतात या म्हणजे साधं जी9 जे आपलं त्याचे आणि जी9 प्लस आहे त्याचे चार सायकल असतात आणि आपलं एक आणखी त्याच्या पण नाही हे आमचं जी9 आहे साधं आणि आणखी त्याच्यात एक येतं आपलं बीके बनाना ते सिंगल सायकलचं येते म्हणजे एका याचा एक टिश्यू काढला का त्याचं एकच रूप बनतं सिंगल मध्ये डायरेक्ट तर ते 30 रुपयाचं येतं पण ते आपण शक्यतो 5x9 खाली देत नाही कोणाला रेकमेंड करतो 5x9 जाती लावायची तयार असेल त्याला देतो आणि त्याच्यावर तुम्ही एकदा लावलं की तुम्ही 8 ते 10 पिकं घेऊ शकता एखादी खोटी खोटी प्रत्येक यांच्याकडे भरपूर असते तुम्ही 10 पिकं घेऊ शकता पण त्याचा ग्राफ 5x9 पाहिजे प्रॉपर मग ते शक्यतो पहिल्यांदा लावणाऱ्याला किंवा नवीन लावणाऱ्याला आपण ते रेकमेंड करत नाही पहिले कारण तुम्ही पहिले याच्यावर समजून घ्या शिकून घ्या पूर्ण आणि समजल्यानंतर मग त्या बनानावर जा 30 रुपयावाल्यावर सिंगल सायकलच्या आणि त्याच्यात तुम्ही एकदा लावलं का 8 ते 10 वर्ष तुम्हाला अडचण नाही परत लावायचा खर्च नाही 8 वर्ष आणि त्याच्यात 6व्या महिन्यात हे ठेवू शकता तुम्ही कंपल्सरी पील आणि त्याची हार्वेस्टिंग बंद नाही पडत तुमची कारण आता 6व्या महिन्यात पिलू ठेवलं की हे कटेपर्यंत तुमचं जे त्याचं हे राहते पील ती डायरेक्ट 6-7 महिने ते 7 महिन्यात झालं का त्याला आपण हे झाड खाली होतं तोपर्यंत त्याचं पील ठेवलं जातं म्हणजे चालू सायकल कमी नाही होत ते बंद नाही पडत सर आपल्याला बांधावं लागलं का काही पाऊस यायला तर थोडं बांधलं तर चांगलं राहील टेकी आहे बांबू नाही येत मग बांबू लावले बांधाय टक्के माझे बांबू काफी शानदार प्लॉट बना है और लगभग जो एक्सपोर्ट क्वालिटी का होना चाहिए इस तरह से 25 से 30 की रास यहाँ पर आ सकती है आएगी उस हिसाब से देखा जाए तो बहुत ही शानदार जुड़े रहे किसान पाठशाला के साथ मैं किरण किसान धन्यवाद।